दरम्यान मोदींनी माफी मागितल्यावर नर्मदा सानवेंनी टोला लगावलाय. उशिरा मागितलेल्या माफीनं काही होणार नाही असं दानवे म्हणाले. मोदींच्या माफीवर नर्मदा सानवेंनी टीका केली आहे. तर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवरायांचा पुतळा कोसळून जी दुर्घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे, राजकोटवर घडलेली आहे, त्या प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींनी माफी मागितली त्याच्यावरून नर्मदा सानवेंनी टोला लगावलाय. उशिरा मागितलेल्या माफीनं काहीही होणार नाही असं नर्मदा सानवे म्हणाले. 2,40,00,000 रुपये पुतळ्याला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला 2,25,00,000 रुपये, असा नुसता भ्रष्टाचाराचा विळखा या ठिकाणी घातलेला होता. आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागली, परंतु माफीनं या ठिकाणी माफी नसते. छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते. इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये. मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.